लातूरात अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कूल बस चालकाचा चेंगरून मृत्यू. लातूर दिनांक 12 फेब्रुवारी. गांधी चौक पोलीस ठाण्याअंतर्गत सम्राट चौक ते गुळ मार्केट सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या नूतन बांधकामाजवळ स्कूल बस शाळेतील विद्यार्थी घेऊन जात असताना डालडा फॅक्टरीकडून येणाऱ्या एका अज्ञात जड मालवाहू वाहनाची स्कूल बसला धक्का लागला. स्कूल बस चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला करून त्या जड मालवाहू वाहन चालकास विचारणा केली. दरम्यान दोन चालकात बाचाबाची लागली. स्कूल बस चालक खाली उतरून त्या जड वाहन चालकास बोलत असताना चालकाने गाडी पुढे नेली. त्यात स्कूल बस चालक जड मालवाहू वाहनाखाली कोसळून चाकाखाली आला. त्यास तात्काळ ऑटोच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे गांधी चौक पोलिसाकडून समजते. स्कूल बस चालकाचे नाव मुस्तफा दस्तगीर हनुरे वय 44 राहणार अन्सार कॉलनी लातूर असे असल्याचे समजते. स्कूल बस वर डॉक्टर MD इकबाल उर्दू गर्ल्स हायस्कूल लातूर असे नाव असून स्कूल बस ही टाटा कंपनीची मॅजिक क्रमांक MH 24 AU 05 69 असे आहे. ही घटना आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी 12:30 सुमारास घडली असून या अपघातातील जड मालवाहू वाहन पसार झाले आहे. सदर घटनेची माहिती कळताच गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक गाडीचा शोध घेत आहेत. घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा. आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.